एका शहरात रेशमा तिच्या कुटुंबासोबत राहत होती। रेशमाच्या कुटुंबात तिचा नवरा श्याम आणि तिची सासू कौसल्या आणि तिचा मुलगा रोहन होता। एके दिवशी रेशमाचा मुलगा रोहन म्हणाला, आई उद्या माझ्या शाळेतली सगळी मुलं पिकनिकला जातात। टीचरने सगळ्या मुलांकडून पिकनिकला जाण्यासाठी 2,000 रुपये मागितले। मला पण पैसे दे ना पिकनिकला जाण्यासाठी। अरे देवा, हे शाळावाले तर अक्षरशः लुटतात आम्हाला। माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी अजिबात पैसे नाहीयेत। या इंग्रजी शाळावाल्यांना मुलांना शिकवायचंय की फिरवायचंय? मी उद्याच तुझ्या शाळेतल्या लोकांचा क्लास घेते। तुझा अभ्यास कर, जाऊन जा। रेशमा घरचं वाण सामान भरण्यासाठी बाजारात जाण्यासाठी तयार झाली। अरे देवा, आज सेल संपला तर? विमलाने तर आधीच सगळं सामान विकत घेतलं असेल। जर ऑफर संपली तर? रेशमा सुपर मार्केट मध्ये पोहोचली आणि कमी किमतीत पैसे वाचवण्याच्या नादामध्ये तिने भरपूर वाण सामान खरेदी केलं। ओ दादा, हे पॅक करा आणि हे पण। हा, या भाज्या आणि फळं पण। सगळं सामान नीट पॅक केलत ना? असं वाटतंय ताई, घरामध्ये काहीतरी फंक्शन आहे म्हणूनच एवढं सगळं सामान खरेदी केलं तुम्ही। दादा, तुम्ही तर फक्त या सगळ्याची किंमत सांगा। ताई, याचे फक्त 20,000 रुपये झाले। अरे देवा, दादा हे काय बोलताय तुम्ही? सेल मध्ये तर सामान स्वस्त मिळत ना? हो ताई, स्वस्त मिळतात पण फ्री मध्ये नाही मिळत। मी फक्त 12,000 रुपये देणार, त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त नाही, हा सांगून ठेवते। हो नाही नाही ताई, यामध्ये माझं खूप नुकसान होईल। काही नुकसान होणार नाही दादा, घ्या पैसे आणि सामान घरपर्यंत पोहोचवा। रेशमा खुश होऊन तिकडनं निघून जाते। आता दाखवते त्या विमलाला, तिच्यापेक्षाही जास्त सामान घेतले मी आणि तेही कमी किमतीला। रेशमा सगळं सामान घेऊन घरी येते आणि तेव्हा तिथे विमलाही येते। भरपूर सामान बघून रेशमाची सासू म्हणाली, अरे हे काय सगळं खरेदी करून आणलंयस? सगळं सामान फुकट मिळालंय की काय? असंच काहीतरी समजा आई, मी फक्त 12,000 मध्ये वर्षभराचं सामान खरेदी केलंय। हा काय विमला, डोळे फाडून बघत बसलीस ना? याला म्हणतात फायद्याचा सौदा करणं। हा रेशमाचं म्हणणं ऐकून विमला हैराणच झाली। मग तिने सामानाला व्यवस्थित पारखलं आणि मग जोर जोरात हसू लागली। हे बघून रेशमा म्हणाली, काय झालं ग विमला, माझी हुशारी बघून तू वेडी तर नाही झालीस? हसायला का लागलीस? अग नाही रेशमा, तुझ्या हुशारीवर नाही, तुझ्या मूर्खपणावर। या सगळ्या सामानाची एक्सपायरी डेट काही दिवसानंतरचीच आहे। त्यानंतर सगळं सामान खराब होईल आणि तुझे पैसेही वाया जातील। रेशमाच्या या मूर्खपणामुळे घरातले सगळे रेशमावर हसू लागले आणि रेशमाला त्याचा खूप पश्चाताप झाला आणि रेशमा झोपेतून खाडकन जागी झाली। अरे देवा, या महिन्यात तर माझे जमा केलेले बरेचसे पैसे वायफळ खर्चामुळे वाया गेले। पण आता बस, आता मी 1 पैसाही वायफळ खर्चावर वाया नाही घालवणार। आता रेशमा दिवस रात्र आणखी कंजूषपणा करायला लागली आणि पैन पैन वाचू लागली। सुनबाई, काल रोहन खेळत असताना माझा चष्मा तुटला। काय माहित शाम परत यायला आता आणखीन किती दिवस लागतात, तूच माझा चष्मा करून आण। अहो आई, आता चष्म्यासाठी पैसे वाया घालवण्याचा काय फायदा? तसही तुम्ही दिवसभर घरीच तर बसून असता आणि सगळं काम मीच करते। जेव्हा पुढच्या महिन्यात पैसे येतील तेव्हा चष्मा बनवून घेईन। आता तुम्ही आराम करा। हा बरं, ऐका, मी रोहनला आणायला शाळेत जाते। जोपर्यंत मी घरी परत येत नाही तोपर्यंत घराची काळजी घ्या। असं म्हणून रेशमा रोहनला घेण्यासाठी शाळेत निघून जाते। आई आपण रिक्षा करूया ना, घरी लवकर पोहोचू आपण। रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी रेशमा रोहनला घेऊन पायी पायीच घरी निघून येते। तिकडे घराचा दरवाजा उघडा पाहून चोर रेशमाच्या घरामध्ये घुसतात। कौसल्या काहीतरी घरात पडल्याच्या आवाजाने उठते पण चष्मा नसल्या कारणाने तिला नीटस काही दिसत नाही। कोण आहे, कोण आहे, काही बोलत का नाही तुम्ही? चोर गुपचूप सगळे दागिने घेऊन निघून जातो आणि जेव्हा रेशमा घरी पोहोचते घरातलं सगळं सामान लुटून नेल्याचं पाहून स्वतःच डोकं आपटते आणि म्हणते, आई घरात चोरी झाली आणि तुम्ही काही नाही केलं, तुम्हाला दिसत नाही का? गप्पा बसून बाई,
हे तुझ्या अति कंजूसपणामुळे आणि मूर्खपणामुळे झालेलं आहे. जर तू माझा चष्मा दुरुस्त करून आणला असतास तर आज हे झालं नसतं. रेशमाला तिच्या चुकीचा पश्चाताप होतो. आई मला माफ करा, माझी चूक झाली. आजपासून मी कधीच कंजूसपणा नाही करणार. अनिल आपल्या गरीब आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आई वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. अनिल बाळा, तुझं शिक्षण आता पूर्ण झालंय, काही कमवण्याविषयी जरा विचार कर. बाबा, आतापर्यंत अभ्यासाचं टेन्शन होत, आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळतोय जरा एन्जॉय करू दे ना. यानंतर अख्खं आयुष्य पडले हो कमवायला. बाळा, कॉलेज लाईफच खूप एन्जॉय केलंयस तू. फंक्शन, पार्टी, पिकनिक, प्रत्येक क्षणाची मजा लुटलीस. माझी आधीची नोकरी होती त्यात आपला खर्च भागून जायचा बाळा. आता पूर्वीचे दिवस नाही राहिले. दुसरी गोष्ट, माझही आता वय झालंय. बाबा लेक्चर नका देऊ, मला आज पिक्चर बघायला जायचं, काही पैसे दे मला. बाळा, पिक्चर साठी पैसे तुला मी देईन, तुझ्या बाबांचं म्हणणं समजून घे. चला काढा, 200 रुपये काढा. बाळा, नाश्ता घरूनच करून जा. सिनेमा हॉल मध्ये एका समोशाची किंमत 10 पट किंवा त्यापेक्षाही जास्त असते. माझ्याकडे 150 रुपये आहेत, ते घे, बाबांना सांगू नकोस. आई वेळ होत आली ग, तुझा नाश्ता गळ्याच्या खाली नाही उतरणार, मी बाहेरच समोसे वगैरे खाईन. अनिलने आईच्या हातून पैसे हिसकावले आणि पाय आपटत निघून गेला. अनिलची आई, जरा नाश्ता दे आणि चहा पण आण. काय करू, गरिबी मध्ये भूक पण जास्तच लागते. जरा नाश्ता देते तो करा तुम्ही, चहाही बनवतेच आहे. तुम्ही बाहेर काही खात नाही म्हणून भूक लागते तुम्हाला. हे पैसेवाल्यांचे खेळ आहेत जे बाहेर ढोकळा, ठेपला, इडली, खाकरा, न जाणू काय काय खात असतात, आणि त्यांना घरी 3 पोळ्या खायचीही भूक नसते. सगळ्यांची पत्नी तुझ्यासारखी नसते ग, जी स्वादिष्ट नाश्ता आणि भोजन बनवते. हा नाश्ता पण खरोखर छान बनलाय बरं. विश्वास नसेल बसत तर चाखून बघ. अनिलची आई विचार करू लागली की तिचे पती तिच्या हातच्या नाश्त्याचं इतकं कौतुक करत असतात, आणि एक तो मुलगा आहे ज्याच्या घशाखाली घासही उतरत नाही. कोणत्या विचारात पडलीयस, ये सोबत बसून नाश्ता करूया आपण. दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला आणि एकमेकांशी बोलू लागले. परवा अनिलचा वाढदिवस आहे, माझ्याकडे 400 रुपये. वाढदिवसासाठी कमीत कमी 700 रुपये तरी लागतील. काही पैसे बँकेतून काढूया. बँकेतही जास्त पैसे नाही उरले आता, असो मी बघतो, काही ना काही व्यवस्था होईलच. अनिलच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी त्याने त्याची योजना सांगितली. आई, मी माझा बर्थडे माझ्या मित्रांसोबत बाहेर साजरा करेन. घरी नाही साजरा करणार? आई आता मी लहान नाही राहिलोय, मी माझ्या मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी देईन आणि तिकडेच आम्ही एन्जॉय करू. पार्टीसाठी किती रुपये लागतील? जास्त नाही, 1000-1200 रुपये लागतील. बाळा, इतके पैसे तर आपल्याकडे नाहीयेत. आपल्या घरची अवस्था तर तुला माहितीच आहे. आपलं अंथरूण छोटं आहे बाळा, आपण जास्त पाय नाही पसरू शकत. काय हे आई, प्रत्येक वेळेला पैशांचं रडणं लागलेलेच आहे. माझा बर्थडे वर्षात ना एकदा येतो, पूर्ण वर्षभरात मित्रांच्या बर्थडे पार्टीने गेलोय. आता माझी वेळ आली तर मी तोंडला पैसे काय? आम्हाला वाटलं 700 रुपये पुरे होतील. तू काही कर, मला 1200 रुपये पाहिजेत. अनिल बाळा, घरात फक्त 400 रुपये आहेत, बाकीच्या पैशांची व्यवस्था नाही होऊ शकली. मी ड्युटीवर चाललोय बेटा, कमी पैशात चालवून घ्या. आता तुम्ही तर माझ्या मूडची पूर्ण वाटच लावलीत. आता मी माझ्या मित्रांना काय तोंड दाखवू? तुम्ही जा ड्युटीवर, मी घरातून बाहेरच निघणार नाही. अनिलचे बाबा कामावर निघून गेले आणि अनिल रुसून घराच्या एका कोपऱ्यात बसून राहिला. अनिल बाळा, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी व्यवस्था करते. जे काय करायचंय लवकर करा, माझे मित्र हॉटेलमध्ये पोहोचलेलेत, मलाही 15 मिनिटात तिकडे पोहोचायला हवं. अनिलची आई सोनाराकडे पोहोचली. तिथे तिने तिची सोन्याची चेन गहाण ठेवून 1500 रुपये घेतले आणि पटपट तिच्या घरी आली. बाळा, हे घे 1200 रुपये आणि जाऊन तुझ्या मित्रांना पार्टी दे. हा, अनिल त्याच्या आईच्या हातून 1200 रुपये हिसकावून निघून गेला. जेव्हा तो हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे 4 मित्र आधीपासूनच तिथे होते. त्याने पाहिलं की त्याचा एक मित्र अजय एका वेटरला ओरडत होता. स्टार्टर आणले एवढा वेळ काय? तुम्ही ऑर्डर घेता की मस्करी करता रे? सर, 2-3 मिनिटं जरा वाट पहा, मी आणतोच आहे. हे काय, अरे माझ्या कपड्यांवर पाणी टाकलं, यू फूल, काही सेन्स वगैरे आहे की नाही? सॉरी सर, माफ करा मला, सॉरी सर, व्हेरी सॉरी. आता इथे काय उभायस, जा आणि जाऊन स्टार्टर्स घेऊन ये. अनिलने त्या वेटरला जाताना पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ते त्याचे बाबा होते. त्याची अवस्था खूपच विचित्र होते. हाय अनिल, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय झालं, फार अपसेट दिसतोयस. नाही नाही, काही खास नाही, तब्येत जरा बरी नाहीये.
अनिलचे बाबा स्टार्टर सर्व करतात आणि काही न बोलता निघून जातात. अनिलचे मित्र गप्पांमध्ये रमले होते, पण अनिल मात्र मनोमन दुःखी होता. आज त्याचा वास्तवाशी सामना झाला होता. थोड्या वेळानंतर जेवण आलं. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, पण आजच्या हॉटेलचं जेवण मात्र अनिलच्या घशाखाली उतरत नव्हतं. अनिलला आश्चर्य वाटलं. त्याने 500 रुपये ठेवले आणि ते सगळे उठून जाऊ लागले. मागून कोणीतरी हाक मारली. साहेब, हे घ्या तुमचे उरलेले 100 रुपये. अनिल काही बोलूच शकला नाही. त्याने 100 रुपये खिशात ठेवले आणि बिल पाहिलं. त्या बिलावर काहीतरी लिहिलेलं होतं. माझ्या बाळा, मला माफ कर, मी तुझ्या बर्थडे पार्टीची पण व्यवस्था नाही करू शकलो. अनिलचे डोळे भरून आले. तो मोकळेपणाने रडूही नाही शकला. सगळ्या मित्रांचा निरोप घेतला आणि एकटा घराच्या दिशेने चालू लागला. घरी पोहोचून बेडवर पडून हमसा हमशी रडू लागला. काय झालं माझ्या बाळा? थोड्या वेळाने अनिलचे बाबा पण घरी आले. बाबा, आई, मला माफ करा, मी तुमचा इशारा आजपर्यंत समजू नाही शकलो, पण माझे डोळे उघडलेत. आता मी तुमच्या म्हातारपणाची काठी बनेन. आजच्या नंतर बाबांना कधी वेटर बनावं नाही लागणार. बाबा, आता तुम्ही आराम करा, मी नोकरी करून कमवेन. त्या दिवसापासून तो घरची सगळी जबाबदारी घेऊ लागला. या गोष्टीवरून ही शिकवण मिळते की आई बाबा आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात. मुलांचंही हे कर्तव्य आहे की मोठं होऊन त्यांनी आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणाची काठी बनावं, आपली जबाबदारी ओळखावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.